दिनांक 17/8/2024 रोजी 8:50 सुमारास द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 41.6 येथे पुणे लेटवर एरटिगा कार क्रमांक MX03BE 88 वरील नमूद तारखेस वेळी व या ठिकाणी त्यातील एरटिगा कार क्रमांक MX03BE 88 वरील चालक नामे आशिष खंडेराव हिम्मिरे वय वर्ष 29 राहणार सुगाव तालुका जिल्हा नांदेड कर्जत जिल्हा रायगड हे आपले ताब्यातील वरील नमूद कार द्रुतगती महामार्गाने मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना सदर ठिकाणी आले. गाडी गरम होऊन गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन पेट घेण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सदर चालक यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर कारमधील त्यांचे सोबत असलेले सहप्रवासी एक महिला नामे सीमा आशिषकुमार पालिनकर वय वर्ष 30 व तिचा 5 वर्षाचा मुलगा नाव रुद्रा शिवकुमार पालिनकर यांना बाहेर सुखरूप काढले. सदरची आग ही IRB देवदूतच्या साह्याने विझवण्यात आली असून सदर जळीत अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जळीत कार IRB कडील हायड्राच्या मदतीने बाजूला घेऊन वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट खोपोली, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.